तोंडाचा घाण वास येणे। मित्रांनो, ही समस्या दूर करण्यासाठी आज आपण 5 घरगुती उपाय पाहणार आहोत। अनेकदा आपले दात अस्वच्छ असतात, जीभ जिभेवरती पांढरा थर आलेला असतो किंवा आपल्या घशामध्ये घसा साफ नसतो। अनेकदा आपलं पोट हे बिघडतं, अपचन होतं, ॲसिडिटी गॅसेसचा त्रास होतो, तेव्हासुद्धा मित्रांनो या सर्व कारणांनी आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो। बऱ्याचदा तुमचे दात, तुमची जीभ स्वच्छ असेल मात्र तरीसुद्धा जर वास येत असेल तर तुम्ही तुमचं पोट साफ राहील, पोटाचा कोठा साफ राहील याची काळजी घ्यायला हवी। चला तर जाणून घेऊया की तोंडाचा वास घालवणारे 5 घरगुती उपाय कोणते आहेत। मित्रांनो, हे उपाय जाणून घेण्यापूर्वी छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन अवश्य दाबा। मित्रांनो, पहिला उपाय तोंडाचा वास घालवण्यासाठी तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही ब्रश कराल तर ब्रश करताना आपली जीभ व्यवस्थित घासून घ्या। आपण ही जीभ घासण्यासाठी बोटांचा वापर करू शकता। जिभेबरोबरच घसा खाकरून खाकरून साफ करणे सुद्धा फार महत्त्वाचे मानले जाते। मित्रांनो, जर तुम्हाला ही सवय नसेल तर ही सवय लावून घ्या, काही दिवसातच तोंडाचा वास निघून जाईल। जर याने सुद्धा फरक पडला नाही तर सलग 3 दिवस आंब्याची पानं चावून चावून त्याचा रस आपण प्यायचा आहे आणि जो चौथा आहे तो चौथा बाहेर फेकून द्यायचा आहे, थुंकायचा आहे। मित्रांनो, आंब्याची पानं अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी युक्त असतात आणि बॅड ब्रेथ म्हणजेच तोंडाचा घाण वास घालवण्यासाठी अत्यंत उपकारक मानली जातात आणि म्हणून सलग 3 दिवस हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा। मित्रांनो, यासोबतच तुम्ही होममेड माउथवॉश सुद्धा तयार करू शकता। होय, घरच्या घरी माउथवॉश किंवा माउथ फ्रेशनर आपल्याला तयार करता येतो, तो सुद्धा अगदी मोफत। यासाठी आपण अर्धा ग्लास कोमट पाणी घ्या आणि या अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा अर्धा चम्मच, पाव चम्मच तुरटी पावडर, तुरटी ज्याला इंग्लिशमध्ये ॲलम म्हणतात, पाव चम्मच म्हणजे अर्ध्याच्या अर्धा चमचा तुरटी पावडर आणि अर्धा लिंबू रस, हे 3 पदार्थ कोमट पाण्यात टाका आणि या पाण्याने गुळण्या करा। मित्रांनो, आठवड्यातून फक्त 3 दिवस जर आपण या होममेड माउथवॉशने किंवा होममेड माउथ फ्रेशनरने गुळण्या केल्या तर तुमच्या तोंडाचा वास हमखास निघून जाईल। 3 पदार्थ लक्षात ठेवा, खाण्याचा सोडा अर्धा चम्मच, तुरटी पावडर पाव चम्मच आणि अर्धा लिंबाचा रस कोमट पाण्यात घ्यायचा। आता मित्रांनो, पुढची हे जे मी तुम्हाला सांगितलं हा माउथ वॉश आहे, याच्या फक्त गुळण्या करायच्या आहेत, गुळण्या करून ते बाहेर फेकून द्यायचे, थुंकायचं आहे, ते गिळायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। मित्रांनो, यासोबतच आपण अजून एक अत्यंत प्रभावी उपाय की जो तोंडाचा वास 100% घालवेल तो करू शकता। यासाठी 1 ग्लासभर पाणी घ्या। या ग्लासभर किंवा अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण एक ते दोन विलायची टाका, फोडून टाकायचे आहेत, सोबतच दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाका आणि हे पाणी चांगलं उकळवून घ्या। साधारणतः 5 मिनिटे उकळवल्यानंतर हे पाणी कोमट झालं की या कोमट पाण्याने गुळण्या करा। आठवड्यातून एकदा जर आपण हा उपाय केला तर तरीसुद्धा आपल्याला अगदी फ्रेश वाटतं, ताजं तवानं वाटतं, तोंडाची दुर्गंध निघून जाते। मित्रांनो, जेवण झाल्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ जेवण झाल्यानंतर तुळशीची 1 ते 2 पाने चावून चावून खा। अगदी हळुवारपणे आपण ती खायची आहेत। मित्रांनो, तुलसी लिव्ज म्हणजे बेसिल लिव्ज हे अँटीबॅक्टेरियल तर आहेतच मात्र याचे अनेक औषधी गुणधर्मसुद्धा आहेत। तुमच्या तोंडाचा वाससुद्धा जाईल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटीसुद्धा वाढेल। अत्यंत चांगला उपाय आहे 1 ते 2 बेसिल लिव्ज म्हणजे तुळशीची पानं चावून चावून खाणं। आणि मित्रांनो, शेवटचा उपाय आहे तो म्हणजे आपलं अन्नपचन व्यवस्थित होतं आहे की नाही ते पाहणे। जर तुम्हाला अन्नपचन होत नसेल, अन्न व्यवस्थित पचत नसेल तर मित्रांनो अन्नपचन होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत। जर तुम्हाला अन्नपचन व्यवस्थित होत असेल, डायजेशन व्यवस्थित होत असेल तर तोंडाचा वास येणारच नाही। तर मित्रांनो, असंही उपाय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।